भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधींची लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. आरएसएसवरही त्यांनी यावेळी हल्ला बोल केला. आरएसएसची नियत साफ नसल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप केवळ वेळ काढत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सायकलची दोन चाकं असल्याची प्रतिक्रिया अखिलेश यादवांनी दिली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी एक साथ रोड शो करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या रोड शो दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे, मात्र या नव्या आघाडीवर मुलायमसिंग यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसबरोबर सपाला आघाडीची गरज नव्हती असं विधान मुलायमसिंग यादव यांनी केलं आहे. तसंच आगामी निवडणुकीमध्ये प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. अवकाताची भाषा मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या मग दाखवतो अवकात, असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर राऊत गोव्यात पत्रकारांशी बोलत होते. ज्या पक्षाचा अध्यक्ष पैसे घेताना पकडला जातो त्यांनी आमच्याशी खंडणीवर बोलू नये अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे. सकाळी 11:30 सुमारास पार्लमेंटरी लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक फंडाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर 7:00 सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. 31 जानेवारीला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संसद भवनामध्ये अभिभाषण करणार आहेत. याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर केली जाण्याची शक्यता आहे. प्रथमच 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण बजेटसोबत रेल्वे बजेट सादर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांवर 4 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे अन्य देशातील राष्ट्रपतींनी ट्रम्प यांना तसे निर्बंध न घालण्याच्या सूचना दिल्या. तर फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलान यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेल्या निर्णयावर टीका केली आहे. अमेरिकेच्या फेडरल न्यायाधीशांनी 7 देशातील नागरिकांना अमेरिकेत राहण्याची परवानगी दिलेली आहे. ज्यांच्याकडे अधिकृत व्हिसा आहे त्यांना अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ट्रम्प सरकारनं 7 इस्लामिक देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे विमानतळावर घबराटीचं वातावरण पसरलं होतं. ट्रम्प यांनी 7 देशांवर लावलेल्या निर्बंधाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. निर्बंध लावलेल्या देशातील नागरिकांना आता विमानतळावरच रोखण्यात येत आहे. काही जणांना विमानातून उतरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कतार एअरवेजनंही कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे, त्यानंतरच नागरिकांना विमानात बसवलं जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी फोनवरून बातचीत केली. दोन्ही देशांनी दहशतवाद हे व्यापारापर्यंत अनेक बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी अमेरिका आणि रशियाचे संबंध आणखीन चांगले करण्यावर या दोन्ही नेत्यांनी भर दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी रशिया अमेरिका संबंधांवर बातचीत झाली. अमेरिका रशियावरील निर्बंध हटवण्याच्या पक्षात आहे, तर जर रशियातील निर्बंध हटवले गेले तर युरोपियन राष्ट्राचे अमेरिकेशी संबंध आणखीन दुरावतील असंही सांगण्यात येत आहे. इटलीच्या तटरक्षक दलानं निर्वासितांनी वाचवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या जवळपास 1000 लोकांना वाचवल्याचा दावा इटलीच्या तटरक्षक दलानं केला आहे. मागील वर्षी आफ्रिका देशातील जवळपास 2 लाख निर्वासित इटलीला पोहोचले आहेत. लिबिया आणि युरोपियन युनियनमध्ये करार झाल्यास निर्वासितांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल असं मत निर्वासितांसाठी काम करणाऱ्या सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेनं व्यक्त केलं आहे. या करारामुळे लिबियात नौदल सुरक्षा वाढवली जाईल, त्यामुळे निर्वासितांना युरोपमध्ये पोहोचण्यास समस्या येईल आणि ते युद्धग्रस्त लिबियातच राहतील. नागपूरमध्ये झालेल्या T20 मॅचमध्ये विराट टीमनं इंग्लंडवर 5 रन्सने विजय मिळवत सामन्यातील मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. या मॅचमध्ये इंग्लिश बॉलर्सने टीम इंडियाच्या बॅट्समनला 20 ओव्हर्समध्ये 8-147 असं रोखलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं 19 ओव्हर्समध्ये 4-137 रन्सचा पल्ला गाठला होता. इंग्लंडला जिंकण्यासाठी 6 बॉल्समध्ये केवळ 8 रन्सची गरज होती, मात्र जसप्रीत बुमराहनं अखेरच्या ओव्हरमध्ये कमाल केली. त्यानं जो रूट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ 2 रन्स मोजून भारताला 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट पी व्ही सिंधून आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदाच सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. तिनं मरिस्कावर 12-13 12-14 मात केली. फायनलच्या लढतीत सुरुवातीपासूनच सिंधूनं आपली पकड मजबूत केली होती आणि मरिस्काचा सिंधूच्या धडाक्यापुढे काहीच चाललं नाही. सिंधूनं सय्यद मोदी टूर्नामेंट जिंकत आपल्या विजेतेपदामध्ये आणखीन एका विजेतेपदाची भर घातली आहे. आता आगामी टूर्नामेंटमध्ये सिंधूकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. सानिया मिर्झाचं 7वं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं भंग पावलेलं आहे स्वप्न. सानिया आणि क्रोएशियन इव्हान डोडिंग जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला. फायनलमध्ये इंडो क्रोएशियन जोडीचा अबिंगल स्पियर्स आणि जुआन सेबेस्टाईन कबाल या जोडीनं 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट गमवल्यानंतर सानिया डोडिंग जोडीनं कमबॅक केलं, मात्र स्पियर्स कबाल जोडीच्या धडाक्यापुढे काहीच चाललं नाही. आता सानियाला 7वं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणखीन वाट पाहावी लागणार आहे. अंडर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा मृतदेह मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेल रूममध्ये आढळला. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या अंडर 19 वर्षाखालील भारतीय टीमचे राजेश सावंत हे फिटनेस ट्रेनर होते. सकाळी नेहमीप्रमाणे प्रॅक्टिससाठी न आल्यानं त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या रूमवर गेल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला. झोपेत असताना हृदयविकाराचा धक्का आला आणि मृत्यूनं त्यांना गाठलं. BCCIनेही राजेश सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांच्या आगामी सिनेमात उमेश आणि तेजश्री एकत्र काम करणार आहेत. अभिनेत्री शर्वरी पिल्लई देखील या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता नेमका हा प्रोजेक्ट कसा असेल याची उत्सुकता तेजश्री आणि उमेशच्या चाहत्यांना लागलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.